नमस्कार, न्यूट्रीलॉक यूके किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत लसुणी चटणी. यासाठी या लागणारं साहित्य आपण पाहूया. यासाठी आपल्याला हवी आहे बेडगी मिरची 50 ग्रॅम आणि सोललेला लसूण 100 ग्रॅम. बेडगी मिरची आपल्याला ह्याचे देठं काढून 1 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे. भिजल्यानंतर मिरच्या अशा छान सॉफ्ट होतील. आता आपण ह्या भिजलेल्या मिरच्या आणि लसूण वाटून घेऊया. मिरच्या भिजल्यामुळे पटकन वाटल्या जातील. तुम्हाला याच्या बिया काढून टाकायच्या असतील तर काढून टाकू शकता किंवा घेऊही शकता. आपल्याला हे लसूण मिरचीचं वाटण थोडंसं रवाळ असं वाटायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने वाटून घेऊयात. आता आपण एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊया, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जिरं यामध्ये आपण परतून घेऊया. छान परतलं गेल्यानंतर यामध्ये आपण हे वाटण मिक्स करूयात. वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये आपण मिक्सरचं भांडं विसळून 2 ते 3 चमचे पाणी घालूयात. बस एवढ्याच पाण्यामध्ये आता आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. या चटणीमध्ये आपण आता 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपण याला शिजू देऊया. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये चटणीला तेल सुटलेलं आहे, याचाच अर्थ चटणी तयार आहे. आता ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा ब्रेडबरोबरही एन्जॉय करू शकता. चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवू शकता. ही चटणी 5 ते 7 दिवस विदाऊट फ्रीजही राहू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ट्राय करा. धन्यवाद.